नमस्कार, मी गणेश शिंदे. आपल्या सर्वांचं राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या समाजमुद्रा या विषयसत्रामध्ये मनपूर्वक स्वागत. आज आपल्यासोबत आहेत समाजमुद्रा या विषयसत्रामध्ये संभाजी ब्रिगेडचे दिव्यांग आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा नांदेड उत्तरचे संभाजी ब्रिगेडचे अधिकृत उमेदवार प्रदीप पाटील घुबरे. प्रदीप पाटील घुबरे यांचं जर पाहायला गेलं तर संभाजी ब्रिगेडच्या दिव्यांग आघाडीचे जिल्हाध्यक्ष आहेत. त्यासोबत त्यांचं सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, राजकीय असेल, शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नावर मोर्चे बांधणे असेल, अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असतात. आणि स्वतः दिव्यांग असल्यामुळे दिव्यांगासाठी दिव्यांगाचा हक्क त्यांना मिळाला पाहिजे यासाठी देखील अतिशय चांगलं काम करतात. त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार सर. आपण संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून या ठिकाणी नेतृत्व करतात, उमेदवारी तुम्हाला जाहीर झालेली आहे. एकंदरीत असा पाहता की महाराष्ट्रामध्ये कुठंतरी संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब त्याची कुठंतरी युती होणार होती असं आम्ही ऐकलं होतं. आणि ही नेमकं काय झालं नेमकानी? जे काही संभाजी ब्रिगेडचं काम, कर्तृत्व, कृती या विचारधारासोबत घेऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत आमचे पक्षाचे अध्यक्ष मनोजदादा आखरे यांनी युतीचा प्रस्ताव जाहीर केला होता. येणाऱ्या लोकसभेमध्ये आम्ही 100% उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम केलं आणि महाविकास आघाडीच्या जे काही तत्वाचे बांधणी होती त्या बांधणीसोबत आम्ही सक्रियपणे सहभाग करून सर्व काही शिटा संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून जेवढं महत्त्व देता येईल त्या महत्त्व देऊन आम्ही लोकांपर्यंत जाऊन त्यावेळेस मदत केली होती. तीच मदत आम्हाला विधानसभेला कुठंतरी काही ना काहीतरी त्याचं परीत म्हणून आम्हाला मिळेल अशी आशा होती. पण कुठल्या तरी राजकीय किंवा या वाटाघाटीच्या क्षेत्रामध्ये आम्हाला ते जागा मिळाल्या नाहीत. त्यामुळे वरिष्ठांनी जे निर्णय घेतला त्या निर्णयासोबत आम्ही ठाम राहून संभाजी ब्रिगेड जे काही धोरण असतील, तत्व असतील, त्या तत्वानुसार मला आमच्या पक्षाचे अध्यक्ष आदरणीय मनोजदादा आखरे असतील, आमचे संभाजी ब्रिगेडचे कार्य विभागीय अध्यक्ष संकेतजी पाटील असतील, आमचे जिल्हाध्यक्ष परमेश्वर पाटील असतील यांनी संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून नांदेड उत्तरमध्ये मला उमेदवारी घोषित केली. हे कुठंतरी माझ्यासारख्या दिव्यांग असल्यामुळे मला याचं भाग्य आहे हे मी समजतो. यामुळे येणारा काळ हा संभाजी ब्रिगेडचाच असून पुढे जे काही लोकांचे म्हणणे असतील ते मांडण्याचा अधिकार मी या संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून स्वीकार करेल लोकांपर्यंत जाण्याचा. नक्कीच आपण पाहिलं की तुम्ही बोलताना देखील म्हणलात की एक दिव्यांग असून मला उमेदवारी दिली आणि एकंदरीत तुम्ही मतदारसंघात पाहतात, जवळपास आता 4-5 दिवस आपल्याकडे बाकी राहिले आहेत. एकंदरीत गावागावामध्ये फिरत असताना लोकांच्या प्रतिक्रिया काय येतात, प्रचार यंत्रणा आपली कशी चालू आहे या संदर्भात काय सांगाल? मी राजमुद्रा न्यूज चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो की आम्ही काय कुठले प्रस्थापित नाही किंवा काय आम्ही काय घराणेशाही नाही. आम्ही हे गरजवंत आहोत, यामुळे आम्हाला लोक स्वीकारित आहेत. ज्या गावामध्ये जातो आम्ही त्या गावामध्ये 100% लोक आमच्या सोबत आहेत. कारण लोकांची भावना एकच आहे की गद्दारांना गाडून प्रस्थापितांना गाडून गर्जवंतांना घ्यायचं सोबत ही लोकांची धोरणे आहेत. त्यामुळे आम्ही गावखेड्यामध्ये जातो, त्या गावखेड्यामध्ये सर्व गोरगरीब कष्टकरी दिव्यांग बांधव आमचे महिला भगिनी असतील, वृद्ध निराधार असतील, या सर्वांचा पाठिंबा एक दिव्यांग म्हणून मला देत आहेत. त्यामुळे मी गावखेड्यामध्ये सतत लोक माझ्यासोबत आहेत. नक्कीच आपल्याला गावातून चांगला प्रतिसाद देखील मिळतो असं म्हणताय. त्यासोबतच आपण एकंदरीत पाहता मतदारसंघात फिरता तुम्ही, एकंदरीत मतदारसंघामधून कोणकोणत्या विकास कामापासून आपला मतदारसंघ वंचित आहे असं आपल्याला वाटतंय? मला तर असं वाटतंय की आता मी 4-5 दिवस झालं सतत फिरत आहे मतदारसंघात प्रचाराच्या निमित्तानं. तर 100% विकास हा झाला नाही असं मी सांगू शकतो. कारण मी दिव्यांग असताना सुद्धा मला प्रत्येक गाव खेड्यामध्ये गल्ली बोळामध्ये जाण्याचा योग आला. त्या योगाच्या माध्यमातून कुठल्याच प्रकारचा ग्रामीण भागामध्ये विकास झाला नाही. आणि ते जे काही विकास झालेला आहे, तुटपुंजी जी काही मदत असते त्या मदतीप्रमाणे 100%
काही कुठेही विकास झालेला नाही असं दिसून येत आहे. नक्कीच सर, आपण पाहायला गेलं तर की नांदेड उत्तर हे संभाजी ब्रिगेडचा एक महत्वाचा गड म्हणून आपल्या जिल्ह्यामध्ये ओळख आहे. एकंदरीत पाहता संभाजी ब्रिगेडनं तुम्हालाच का तिकीट दिलं, या संदर्भात काय सांगा? का कार्य काय होती, कशी का प्रकारची कामं होती, या संदर्भात काय सांगा? मी गेल्या 15 वर्षापासून संभाजी ब्रिगेडमध्ये सतत काम करीत आहे. याचं कुठंतरी फलित म्हणून मला आज संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष पक्षाध्यक्ष मनोजदादा आखरे यांनी मला तिकीट घोषित केलं. याचं कारण असं आहे की मी कुठल्याच प्रकारचा पक्षाविषयी आतापर्यंत कुठल्याच प्रकारचा पक्षाविषयी ब्रोश केला नाही, त्यामुळे आणि लोकांचं जे मत आहे की बाबा दिव्यांग माणूस हा संभाजी ब्रिगेडचा उमेदवार आहे, त्यामुळे आणि मी लोकांच्या कामामध्ये सतत असतो. कारण दिव्यांगाच्या पगारी असतील, वृद्धनिराधांच्या पगारी असतील, दिव्यांगांचे सर्टिफिकेट असतील, आमचे शेतकरी बांधवांचे पीक विम्याचे प्रश्न असतील, ओला दुष्काळ असेल, या माध्यमातून आम्ही सतत कलेक्टर साहेबांना निवेदन देणं, ग्रामीण भागामध्ये आम्ही पंचनाम्याचे साहेबांसोबत बोलणं करून सगळ्या गोष्टी त्या ताळमेळ जुळून देणं, आपल्या गोरगरीब कष्टकऱ्यांच्या जे काही समस्या असतील ते आम्ही सर्व अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम आमचं झालेलं आहे, त्यामुळे हे सगळा एक विषय बघून मला पक्षाने उमेदवारी दिलेली आहे. नक्की सर, एकंदरीत पाहता एक सामान्य नागरिक म्हणून जे काही मागले आमदार होते, या मागल्या आमदाराच्या कामगिरीवर तुम्ही समाधानी आहात का? विषय असा आहे की समाधान जर असेल तर मी 100% अपंग आहे. 100% अपंग असताना सुद्धा जर मला नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये विकास झाला नाही म्हणून तर मी आज इथं 100% अपंग असताना सुद्धा ह्या नांदेड उत्तरमध्ये विधानसभा निवडणूक लढवीत आहे. याचं कारण असं आहे की माझ्यासारखा जर दिव्यांग बांधव 100% अपंग असणारा जर ह्या विधानसभेमध्ये येत असेल, याचं कारण आता तुम्हीच पत्रकार बांधव बघू शकता विकास झालाय की नाही झालाय. नक्कीच, जर तुम्हाला पक्षांतर संधी दिलीच आहे, जनतेनंही संधी दिली, तुम्ही आमदार झालात, तर येणाऱ्या काळामध्ये कोणकोणती कामे करतात काय वाटतं? येणारा काळ हा 100% शेतकरी गोरगरीब कष्टकऱ्यांचा राहणार. जे काही शेती लगत धंदे उद्योगधंदे असतील, बेरोजगारांचा विषय आहे, बरे अनेक काही असे मोठमोठे विषय आहेत, त्यापासून मी 100% प्रयत्न करणार की आमच्या गोरगरीब कष्टकऱ्यांना कसं कामाला लावता येईल. शैक्षणिक प्रश्न असतील, हॉस्पिटलचे प्रश्न असतील, इथून आमचे गोरगरीब लोक 100% वंचित आहेत, त्यामुळे मला इथं मतदार 100% संधी देणारच आणि मी आमदार होणारच. सर, आपलं विजन एक फार महत्वाचं विजन आहे, चांगलं विजन आहे, त्यासोबतच आपलं संभाजी ब्रिगेड जे पक्ष आहे, अगोदर सामाजिक कार्यामध्ये संभाजी ब्रिगेड आम्ही पाहत होतो, परंतु आता पक्षामध्ये एंट्री मारली, 2019 देखील काही ठिकाणी उमेदवार दिले होते आणि 2024 दिले, तर एकंदरीत आपल्या पक्षाचं विजन काय आणि पक्षाचं काय ध्येय धोरण काय जाहीरनामा काय? पक्षाचं विजन असं आहे की बाबा 100% राजकारण, 100% समाजकारण आणि शेतकऱ्याचा हमीभाव आणि दारूमुक्त गाव, या विजनवर आम्ही गेल्या बरेच दिवसापासून काम करत आहोत. गेला काळ हा प्रस्थापितांचा होता, त्यामुळे आम्हाला कुठंतरी आज संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून संधी मिळत आहे. संधी मिळण्याचं कारण की बाबा लोकांमध्ये आम्ही बरेच कामं केलेली आहेत, लोकांमध्ये कामं केली असल्यामुळे लोक आम्हाला बरंच स्वीकारित आहे. स्वीकारण्याचं कारण की जे शेतकऱ्याचे सर्व काही प्रश्न असतील, गोरगरिबांचे प्रश्न असतील, शेतकऱ्याला हमीभाव असेल, अर्थसंकल्पनाविषयी विषय असेल, हे आम्ही आतापर्यंत सगळ्या गोष्टी आम्हाला कुठंच भेटल्या नाहीत, त्यामुळे आम्ही पडद्या मागं होतो. ज्यावेळेस राजकारणात यायचं काम पडलं म्हणजे हे सगळ्या काही गोष्टी होत नसल्यामुळं आज आम्हाला इथं राजकारणामध्ये येऊन सहभाग घ्यावा लागला. यानंतर मग आपले प्रमुख काय म्हणजे हे धोरण काय आहेत, जसं विजन काय आहे तुमचं? शेती व्यवसाय उद्योग असतील, गोरगरीब कष्टकऱ्यांचा रोजगाराचा प्रश्न असेल, असे बरेच काही मोठमोठे उद्योग असतील, त्यांना अर्थसंकल्पना जी काय असेल त्या माध्यमातून शेतकऱ्याचा 7-12 कोरा असेल किंवा शेतीमालाला भाव असेल, हे सर्व गोष्टी आम्ही करण्यासाठी आज सभागृहामध्ये जात आहोत. त्यासोबत जाता जाता राजमुद्रा निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या नांदेड उत्तरच्या मतदारसंघातील जनतेला काय आवाहन कराल, काय सांगाल? येणारा काळ हा संभाजी ब्रिगेडचा राहील आणि सर्व जनतेला आवाहन करतो की
मी स्वतः नांदेड उत्तरमध्ये प्रदीप रामराव गुबरे उमेदवार आहे. माझं निवडणूक चिन्ह हा पाना आहे. येणाऱ्या काळामध्ये 20 तारखेला सर्व लोकांनी पाना या बटनवर नऊ नंबरच्या बटनवर बोट दाबून मला प्रचंड मताने विजय करावं, हीच मी एक लोकांना विनंती करतो. धन्यवाद सर, आपण वेळातला वेळ काढून राजमुद्रा न्यूजच्या माध्यमातून संवाद साधला, त्याबद्दल आपलेही मनापासून खूप धन्यवाद. हे होते संभाजी ब्रिगेडचे नांदेड उत्तरची विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार प्रदीप पाटील गुबरे यांनी आपल्या समाजमुद्रा या विषयामध्ये आपल्याशी सर्वशी संवाद साधला आहे. या संवादासंदर्भात नेमकं आपल्याला जे काही प्रश्न असतील ते प्रश्न तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये टाकून आम्हाला कळवू शकता. त्यासोबतच राजमुद्रा न्यूजच्या वेगवेगळे होणारे सत्र, विधानसभेच्या माध्यमातून अनेक होणाऱ्या उमेदवाराच्या मुलाखती, या सगळ्या मुलाखती पाहून त्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि नेमकं तुम्हाला नेमकं काय वाटतं हे देखील आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.